नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत आर्द्रता व ढग यामध्ये वातावरणातील आर्द्रता वातावरण अने हे अनेक वायूंनी आणि हवेनी मिळून बनलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे या वातावरणामध्ये जी हवा आहे त्या हवेतील बाष्पाचं प्रमाण म्हणजेच बाष्पाचं प्रमाण म्हणजेच हवेची आर्द्रता असते आणि हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा त्या आर्द्रतेवर म्हणजेच बाष्पावर अवलंबून असतो हवेचा दमटपणा कोरडेपणा हा त्या हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर म्हणजेच हवेच्या आर्द्रतेवर अवलंबून असतो मग हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते पा हवेचा एक गुणधर्म आहे हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते म्हणजे हवा जर जशी थंड होते तस तशी तिची बाष्प धारण क्षमता कमी होते या उलट हवा जर गरम असेल तर गरम हवा ही थंड हवेपेक्षा जास्त प्रमाणात बाष्प धारण करू शकते हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पा, या ठिकाणी हवेच्या एका विशिष्ट तापमानास वातावरणाच्या एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात हवेच्या त्या स्थितीस बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखले जाते बालमित्रांनो वातावरणातील हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण अतिरिक्त झालं म्हणजे त्या हवेच्या बाष्प धारण क्षमतेपेक्षा जर अतिरिक्त प्रमाण बाष्पाचं हवेमध्ये झालं तर काय होत असेल तर बालमित्रांनो हे अतिरिक्त झालेलं बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी पावसाच्या स्वरूपात किंवा हिमाच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुन्हा पडते या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण अतिरिक्त झालं तर पर्जन्य निर्माण होतो म्हणजेच पाऊस निर्माण होतो तर या ठिकाणी बालमित्रांनो बाष्प धारण क्षमतेवर आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत तो प्रयोग आपण पाहूया